नमस्कार मित्रांनो, आज सकाळी माझ्या बरोबर एक प्रसंग घडला आणि तो तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी आता मी तुमच्या समोर उभी आहे. सकाळी 9 ते 9:30 वेळ असावी आणि सगळी कामं आटपून मी नुकती बसले होते, इतक्यात मला एक फोन कॉल आला. नंबर ओळखीचा नव्हता, मी उचलला आणि समोरच्या व्यक्तीने मला सांगितलं, मी साऊथ दिल्लीमध्ये राहते, मालविया नगरमध्ये, आणि फोन होता साकेत डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिसमधनं. आणि त्याने मला असं सांगितलं की 5 ते 10 मिनिटात त्यांना माझ्या घरी यायचंय. मी जुजबी माहिती त्यांना विचारली आणि म्हटलं ठीक आहे, तुम्ही या घरी. आणि त्या घरी आल्यानंतर त्याचं कारण तुम्हाला मी समोरच दाखवते. हा फलक, हा पोहे पोस्टर त्याने माझ्या घराच्या बाहेर लावले. झालं असं होतं, कामाच्या निमित्तानं मी 10-15 दिवसांपूर्वी युनायटेड किंगडम UKला गेले होते आणि 18 मार्चला तिथून मी परत आले. कोरोनाचा झालेला उद्रेक आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मी जेव्हा दिल्ली विमानतळावर उतरले तेव्हाच माझ्याकडनं आणि इतर सगळ्या प्रवाशांकडनं एक फॉर्म भरून घेण्यात आला होता, जो अलीकडे आपण सगळेच भरतो. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फ्लाईटचा नंबर द्यायचा असतो, तुमची सीट नंबर सुद्धा द्यायची असते आणि येताना तुमच्याकडे काही तुमच्यामध्ये काही लक्षणं आहेत का तापाची, सर्दी खोकल्याची, इतर कोणत्या आजाराची, तर ती सुद्धा तिथे नमूद करायची असतात. तो फॉर्म प्रशासनाने ट्रेस केला होता. त्या व्यतिरिक्त एअरलाइनर्सकडनं सुद्धा त्याने माहिती जमवली आहे की कोण प्रवासी या मागच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये दिल्लीत उतरलेले आहेत, अर्थात विमानाने, आणि ती माहिती गोळा करून प्रशासन आता डोअर टू डोअर लोकांकडे जात आहे. ही माहिती जी माझ्या बाबतीत त्यांनी इथे लिहिली आहे ते असं सांगते, 18 तारखेला मी दिल्लीला उतरले, तिथपासून ते 2 एप्रिलपर्यंत मी होम क्वारंटीन, म्हणजे घरच्या घरी स्वतःचं विलगीकरण करणं हे गरजेचं आहे. माझा पत्ता लिहिलाय, नाव लिहिलंय आणि त्याचबरोबर नंबर ऑफ पर्सन 1, म्हणजे मी सतर्क राहून घराच्या बाहेर कुठेही पडता कमा नये असं त्यांनी मला सांगितलंय, किंबहुना बजावलंय. पण हे करताना त्यांनी माझ्याशी चांगला संवाद साधला, मला समजून सांगितलं की अशी कोणती, म्हणजे काही लक्षणं त्यांनी मला सांगितली, त्यांची तयारी होती आणखी ही माहिती देण्याची. आणि ही कोणतीही लक्षणं कोरोनाची तुमच्यात जर आढळली तर तुम्ही तातडीने प्रशासनाला तसं कळवा असं सांगून मला एक नंबर सुद्धा त्यांनी दिलाय. त्यानंतर या पोस्टरने मी जर्नलिस्ट असल्यामुळे मी त्यांना काही उलटे प्रश्न विचारले आणि त्याच्यात त्यांनी हेच सांगितलं की एकतर शेजाऱ्यांनी सुद्धा सतर्क राहावं यासाठी खबरदारी म्हणून हा उपाय आहे, दुसरी गोष्ट त्यांना इथून पुढे माझ्याशी संपर्कात राहायला आवडेल आणि माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे ना ही माहिती करून घ्यायला आवडेल. आणि जेव्हा मी आणखी चौकशी केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मागच्या काही दिवसांमध्ये 10 ते 15 दिवसांमध्ये आणि ज्या दिवशी मी आले 18 तारखेला तेव्हा एकट्या 18 तारखेला 150 असं त्यांनी मला सांगितलंय, किंबहुना बजावलंय. पण हे करताना त्यांनी माझ्याशी चांगला संवाद साधला, मला समजून सांगितलं की अशी कोणती, म्हणजे काही लक्षणं त्यांनी मला सांगितली, त्यांची तयारी होती आणखी ही माहिती देण्याची. आणि ही कोणतीही लक्षणं कोरोनाची तुमच्यात जर आढळली तर तुम्ही तातडीने प्रशासनाला तसं कळवा असं सांगून मला एक नंबर सुद्धा त्यांनी दिलाय. त्यानंतर या पोस्टरने मी जर्नलिस्ट असल्यामुळे मी त्यांना काही उलटे प्रश्न विचारले आणि त्याच्यात त्यांनी हेच सांगितलं की एकतर शेजाऱ्यांनी सुद्धा सतर्क राहावं यासाठी खबरदारी म्हणून हा उपाय आहे, दुसरी गोष्ट त्यांना इथून पुढे माझ्याशी संपर्कात राहायला आवडेल आणि माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे ना ही माहिती करून घ्यायला आवडेल. आणि जेव्हा मी आणखी चौकशी केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मागच्या काही दिवसांमध्ये 10 ते 15 दिवसांमध्ये आणि ज्या दिवशी मी आले 18 तारखेला तेव्हा एकट्या 18 तारखेला 150 लोक हे दक्षिण दिल्लीमध्ये आले जे परदेशातनं प्रवास करून आलेले होते. आणि त्या सगळ्यांच्या घरी जाऊन डोअर टू डोअर आता हे पथक आहे ते माहिती गोळा करणार आहे आणि त्यांची सगळी माहिती आणि तो सगळा डेटाबेस हा स्वतःकडे ठेवणार आहे, पुढे जर अडीअडचणीला लागला तर वापरण्यासाठी आणि या लोकांना सुद्धा कोरोना व्हायरसची माहिती देण्यासाठी. आता हे झालं दिल्ली पुरतं, मी दिल्लीत राहते, दक्षिण दिल्लीत जसं तुम्हाला सांगितलं, पण माझ्या ऑफिसमध्ये पण असे काही लोक आहेत जे नुकता परदेश प्रवास करून आले आहेत आणि त्यातल्या इतरांना सुद्धा, म्हणजे मला दिल्लीत आला असेल तर माझ्या एका सहकार्याला सोलापूरमध्ये तोच अनुभव आलाय, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रशासनाने सुद्धा ती काळजी घेतली आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक माझा सहकारी जो दिल्लीतनं त्याच्या गावी हिमाचल प्रदेशमध्ये गेला त्यांना सुद्धा तिथल्या प्रशासनाने लगेच संपर्क करून सांगितलं की तुम्ही शक्यतो घरी राहा, बाहेर पडू नका आणि तुमच्यामध्ये कोरोना व्हायरसची अमुक लक्षणं जर आढळली तर जरूर प्रशासनाला त्याप्रमाणे कळवा. आपण दरवेळी प्रशासनाला नावं ठेवत असतो, काय नेमकं प्रशासन करत आहे असा प्रश्न आपण सतत विचारत असतो, पण हा एक सुखद आणि सकारात्मक अनुभव आज मला आला म्हणून तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं.